श्रीमद भगवद गीता हा एक प्राचीन आणि पवित्र ग्रंथ आहे। भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर झालेल्या महायुद्धाच्या सुरुवातीला शिष्य अर्जुनाला गुरु रूपात उपदेश केलेला होता। गुरु शिष्याचा हा संवाद म्हणजेच भगवद गीता ग्रंथ। या ग्रंथातून श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनातील विविध टप्पे आणि प्रसंगांबद्दल मार्गदर्शन केलेले आहे। या ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे गीतासार सांगत असताना श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन म्हणजेच साक्षात्कार केला होता। हा ग्रंथ संस्कृत काव्य स्वरूपात असून त्याचे एकूण 18 अध्याय आणि 700 ओव्या आहेत। आधुनिक काळानुसार आता या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलेले आहे। आचार्य विनोबा भावेंनी गीतेचे मराठीत केलेले भाषांतर म्हणजेच गीताई। भारतात भगवद्गीतेला अतिशय पवित्र ग्रंथ मानले जाते। संकटात अडकलेल्या मार्गहीन अथवा अपयशाने खचलेल्या लोकांसाठी या ग्रंथातील उपदेश प्रेरणादायी ठरतात। हजारो वर्षापूर्वी साकार झालेल्या या ग्रंथात आजही लोकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याचे दिव्य सामर्थ्य आहे। यासाठी जाणून घेऊया भगवद्गीता मराठी माहिती, याचसोबत समजून घेऊया भगवद्गीता सुविचार आणि भगवद्गीता श्लोक संपूर्ण मराठीमधून। मित्रांनो, सदरचा व्हिडिओ जर आपल्याला आवडत असेल आणि ऐकल्यानंतर आपल्याला यातून काही ज्ञान मिळाले असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करू शकता आणि आमच्या चॅनेलला आवर्जून सबस्क्राईबसुद्धा करू शकता। तर चला आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात आहे, जीवन तर या क्षणी वर्तमान काळात आहे। जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार। मन अशांत आहे आणि त्याला नियंत्रित करणे कठीण आहे, पण विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते। मनाच्या शांतीशिवाय या जीवनात कोणतीच मोठी संपत्ती नाही। कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो। फळाची इच्छा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आणि ईश्वर चरणी समर्पित तोच खरा धर्म। जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धत बदलते। शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणतीच शिक्षाही नाही। सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर कुठेच आनंदीच असू शकत नाही। जर मनाला नियंत्रित केलं नाही तर ते शत्रू समान काम करेल। कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण कर्माचे फळ तर भोगावेच लागते। माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो, तो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्व बनत असते। माफ करणं आणि शांत राहणं शिकाल तर तुमच्यात अशी ताकद येईल की डोंगर स्वतः तुम्हाला रस्ता बनवून देईल। इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल, पण धर्म सांगतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज सुखच मिळेल। अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकत। ज्या माणसांकडे संयम असतो त्या माणसाच्या ताकदीची बरोबरी कोणालाही करता जमत नाही। माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे, जे फक्त त्याच्याच हातात आहे। सत्य कधीच असं सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मीच सत्य आहे। ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असे नव्हे, तर चांगले कर्म तेच ज्यांचा उद्देश वाईट नसतो। पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसंच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात। जेव्हा माणूस त्याच्या कामात आनंद शोधतो तेव्हा त्याला पूर्णत्व येते। इंद्रिय आणि जाणीवेतून निर्माण होणारा आनंद नेहमीच दुःखाला कारणीभूत ठरतो। तुझं माझं छोटं मोठं असे भेद मनातून काढून टाका, मग सगळं तुमचं आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात। प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे आणि सेवा करणे म्हणजेच सतत आनंदी असणे। जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ती तुम्ही दुसऱ्यांसाठी कधीच करू नका। माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्याचे प्रेम
बाहेरूनही पाधरू लागते. कृष्णासाठी राधेने प्रेमपत्र लिहिलं. पूर्ण पत्रात फक्त कृष्णाचंच नाव लिहिलं. जेव्हा तुम्ही ईश्वरांवर खरे प्रेम करता तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीवर बिना संशय प्रेम करू लागता. जीवनात शांती हवी असेल तर नेहमी संतुलित जीवन आणि संतुलित आहार याचे पालन करा. आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करतात. सज्जन व्यक्ती कल्याणासाठी आणि दुष्ट व्यक्ती विनाशासाठी असतात. धर्म स्थापनेसाठी युगानुयुग मी प्रत्येक युगात जन्म घेत आलो आहे असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. कर्मावर माणसाचा अधिकार आहे, मात्र फळ कधी मिळणार हे त्याच्या हातात मुळीच नाही. कर्माचे फळ कर्मातच असल्यामुळे माणसाने फळाची अपेक्षा न ठेवता काम करत राहावे. हे भारता, जेव्हा जेव्हा धर्माचे पतन झाले आणि अधर्म वाढला तेव्हा तेव्हा धर्माच्या संरक्षणासाठी मी स्वतः अवतार घेईल असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही, आग जाळू शकत नाही, पाणी भिजू शकत नाही, हवा सुकवू शकत नाही असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कुरुक्षेत्रावर उपदेश करतात. सतत विषयांचा विचार केल्यामुळे माणूस विषयाबाबत आसक्त होतो, ज्याचून त्याच्या मनात कामना म्हणजेच इच्छा निर्माण होते. कामना पूर्ण न झाल्यास त्याच्या मनात त्याबद्दल क्रोध निर्माण होतोच, तसेच त्यातून दुःखसुद्धा निर्माण होते. तुम्ही लक्षापासून दूर एखाद्या अडथळ्यामुळे नाही जात तर तुमचे लक्षच कमजोर असते अथवा स्पष्ट नसते. यश मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आत्मनियंत्रण. रिकाम्या हाताने आला होतात, रिकाम्या हातानेच या जगातून जाल. हातात असेल फक्त तुमचे कर्म. एखादी भेट तेव्हा शुद्ध असते तेव्हा ती शुद्ध मनाने चांगल्या व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी निस्वार्थपणे दिली जाते. स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्याची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे आहे. कर्माची आसक्तीच माणसाला स्वार्थी बनवते आणि कर्मबंधनात अडकवते. फळाची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म निस्वार्थ आणि उत्तम श्रेणीचे असते. जीवनात हाती आलेले काम करत राहिले पाहिजे, कारण काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणे नेहमीच चांगलेच असते. एखादी ज्ञानी हुशार व्यक्ती पण कर्म आणि अकर्मामधील अंतर समजू शकत नाही. जो निस्वार्थ होऊन काम करू शकत नाही त्याला कर्मयोगी म्हणता येणार नाही. फक्त मनच तुमचा मित्र अथवा शत्रू असू शकतो. कर्म न करताच फळाची अपेक्षा करणं हे मूर्खपणाचे लक्षण आहे. जर तुम्हाला महान व्हायचं असेल तर तुमचे विचार आधी महान आणि सकारात्मक करायला शिका. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. प्रत्येक क्षण बदलत आहे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. जीवनात कोणतीच गोष्ट स्थिर नाही, सगळीकडे बदल सुरू आहे. प्रत्येक गोष्ट चढत आहे, वाढत आहे. हीच गोष्ट तुम्हाला जमिनीला धरून ठेवण्यास भाग पाडते. वेळ हरवत अथवा जिंकवत नाही तर ती प्रत्येक वेळी शिकवत असते. फक्त ती आपल्याला घेता आली पाहिजे. जे कर्म नैसर्गिक नाही ते तुम्हाला नेहमीच थकवते. प्रार्थना केल्यामुळे परिस्थिती बदलेल अथवा नाही, पण माणसाचे चरित्र मात्र नक्कीच बदलते. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे जी तुम्हाला आतून पोखरतच राहते. तुम्हाला जे मिळत आहे ते तुमच्यासाठी योग्य आहे की नाही ते तुम्हाला माहीत नाही, मात्र देणाऱ्याला नक्कीच माहीत आहे.